दरम्यान शिवसेनेच्या कोणकोणत्या लोकप्रतिनिधींची आतापर्यंत हत्या झाली आहे त्यावर एक नजर टाकूया. तत्कालीन आमदार विठ्ठल चव्हाण यांची परळच्या राहत्या घरी हत्या. जागेच्या वादातून गुरु साटम गँगनं ही हत्या केली होती. भारतीय कामगार सेना सरचिटणीस रमेश मोरेंचीही हत्या. अरुण गवळी टोळीला हत्येची सुपारी देण्यात आली होती. नगरसेवक किम बहादूर थापा यांची भांडुपमध्ये हत्या करण्यात आली. टोळी युद्धातून थापा यांची हत्या करण्यात आली. नगरसेवक केदारी रेडकर यांची चिंचपोकळीमध्ये हत्या करण्यात आली. जागेच्या वादातून रेडकर यांची हत्या झाली. नगरसेविका नीता जेठवा नाईक यांची घराबाहेर हत्या करण्यात आली. कुख्यात डॉन अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक. कौटुंबिक वादातून त्यांची हत्या झाली. शिवडीचे नगरसेवक विनायक बाबळे यांचीही हत्या झाली. शिवडीचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची घाटकोपर इथं हत्या झाली. घरात घुसून अरुण गवळी टोळीकडून त्यांची हत्या करण्यात आली. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.